सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। कराड तालुक्यातील शासकीय गटातील दगडमाती उत्खननाचा परवाना वराड समाजाला मिळावा यासाठी काकासो उर्फ शिवराम चव्हाण त्यांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कपडे काढून आंदोलन केले। या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले। कपडे घाला पहिले, मग बाकीचं काय असेल बघू। कपडे घाला तुम्ही, मग काय असेल ते बघू। कपडे घाला काय असेल ते असू द्या। निवेदन आहे किती आणि खानपट्टा मिळालेला नाही आहे त्याच्यात। आणि आज जे आज देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष झालं, कालावधी झाले संपलाय, परंतु भारत देश स्वतंत्र इंग्रजीमधून गुलामगिरीतून स्वतंत्र झालं आहे, पण प्रशासकमधनं स्वतंत्र झालेलं नाही आहे। म्हणजे वेळोवेळी आम्ही खानपट्ट्याची मागणी केली वडार समाजाने, तरी कुठलीही दखल घेतलेली नाही आहे त्यांनी। आज शासनाने सर्वसाधारणपणे वडार कुंभार या समाजाला लोकांना अडाणी सुशिक्षित आहेत, तरी एवढं सगळं असूनसुद्धा तहसीलदार यांनी या नात्याने महाराष्ट्र शासनाने यांनी अधिसूचना काढूनसुद्धा यांनी कुठलीही म्हणजे प्रक्रिया राबवलेली नाही आहे। आणि त्यात कर्तव्यदक्ष तसंच अंमलबजावणी करण्याची गरज असतानासुद्धा अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावर यांच्याकडून वेळोवेळी अर्ज निवेदन वरिष्ठाकडून दाखलसुद्धा केलेलं आहे, तरी कुठलीही दखल घेतली नाही। 2 ते 3 वर्ष झालं वडार समाजावर हे अन्यायच होत आलेलं आहे। मागणी काय? मागणी खानपट्टा मंजूर होण्याबाबत तो अर्ज दिलेला आहे। ह्याच्या नांदलापूर केशे पाटळी किंवा वडार समाजाला जिथं असेल ते महाराष्ट्र आदेशाप्रमाणे यांनी कुठलीही दखल घेतलेली नाही आहे। आणि त्यात शासन अधिसूचना काढूनसुद्धा 75 वर्षी होऊन गेलं, तरी कुठलंही म्हणजे आज मुक्तता मिळाली नाही आपल्याला। हे अर्धनग्न उपोषण आंदोलन आहे। वडार समाजाला खान मिळण्यासाठी हे आंदोलन केलेलं आहे। आपण कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य। 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।